अपंग जन हो, आज आपण अपंगांना मिळणारे कर्ज कसे मिळवायचे या संदर्भात चर्चा करणार आहोत। लवकरच या विषयावर मी व्हिडिओ शेअर करणार आहे। तोपर्यंत सर्वांची काळजीपूर्वक पोस्ट वाचून लाईक, फॉलो व शेअर करावी। तर अपंगजनांना अनेक प्रकारचे कर्ज मिळते खालीलप्रमाणे। एक, दारिद्र्य रेषेखाली नाव असेल तर नगरपालिका, नगर परिषद आपणाला तात्पुरता व्यवसाय करण्यास मदत 10,000 रुपयेपर्यंत कर्ज पुरवठा करते। दोन, समाज कल्याणकडून 15% सबसिडी मिळवण्यासाठी आपल्या गावातील नॅशनल बँकेकडून 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते। त्याचे व्याजदर हे 10% ते 12% वार्षिकप्रमाणे मिळते व मुदत 3 ते 5 वर्षापर्यंत असते। तीन, अपंग वित्त महामंडळ मुंबई याच्याकडून 1 लाखपर्यंत कर्ज मिळते, ज्याचे व्याज 6% व महिलांसाठी 5% वार्षिक याप्रमाणे मिळते। यासाठी कागदपत्रासोबत आपणाला एक नोकरी असलेला जमीनदार देणे आवश्यक असते। मुदत 3 ते 7 वर्षापर्यंत आहे। यासाठी लागणारी कागदपत्रे अपंगाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, वयाचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, तसेच वय वर्ष 18 ते वय वर्ष 50 मध्ये कर्ज मिळते। व्यवसायाचे कोटेशन, 2 जामीनदार, 1 शासकीय नोकरीधारक व 1 शेतकरी अथवा इतर। स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवाना नो ऑब्जेक्शनचा। घेतलेल्या व्यवसायासाठी रक्कम खर्च करणार असलेले 100 स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र आणि बँक अकाउंट। नामांकित CA कडून घेतलेला व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट व ज्या त्या तालुकानिहाय अधीक्षकाने मागितलेले कागदपत्र देणे आवश्यक आहे। या माहितीमध्ये एकदा सुद्धा कमी जास्त होऊ शकतो। इतर माहितीसाठी SMS करा, उत्तर दिले जाईल। तहसीलदार यांचा 1 लाख रुपयेपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला हाही लागतो। तसेच व्यवसायाचे ठिकाण याचा पुरावा, भाडेपत्र 7/12 नसेल तर मालकाचे संमतीपत्र आवश्यक आहे। कर्जदाराची संपूर्ण माहिती, एकूण कालावधी 5 ते 6 महिने लागतात। कर्ज हे शासनाकडे अनुदान उपलब्ध असेल तरच मिळते। आभार। स्वतः अपंग नसताना आपल्या सानिध्यातील अपंग असणाऱ्या, अपंगांना माहिती देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार, आभारी आहोत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, भंडारा विभाग, भंडारा। महामंडळाकडून दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या शासन मान्य सवलती। अंध व अपंग व्यक्ती रापच्या साधी व नेम आराम गाडीमध्ये 75% सवलत। राज्य परिवहनच्या शिवशाही गाडीमध्ये 75% सवलत। 65% अपंगाच्या सोबतीस साधी व निम आराममध्ये 50% सवलत। 65% अपंगाच्या सोबतीस शिवशाहीमध्ये 45% सवलत। क्षयरोगी उपचाराकरता साधी गाडीमध्ये 50 किलोमीटर 100% सवलत। कर्करोगी उपचाराकरता साधी गाडीमध्ये 1,500 किलोमीटर 100% सवलत। कुष्ठरोगी उपचाराकरता साडी गाडीमध्ये 50 किलोमीटरपर्यंत 100% सवलत। सिकललेस रोगी उपचाराकरता साधी निमारामी गाडीमध्ये 150 किलोमीटर 100% सवलत। दुर्धर आजार उपचाराकरता साधी निमाराम गाडी यामध्ये 50 किलोमीटरपर्यंत 100% सवलत। डायलिसिस आजार उपचाराकरता साधी व निमारामी गाडीमध्ये 100 किलोमीटर 100% सवलत। आणि हिमोफिलिया आजार उपचाराकरता साधी तसेच निमारामी गाडी यामध्ये 150 किलोमीटरपर्यंत 100% सवलत। आगार व्यवस्थापक, भंडारा आगार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ। धन्यवाद। नमस्कार। दिव्यांगांच्या
प्रमाणपत्रासाठी जुन्नर येथे शिबिरास प्रतिसाद, जुन्नर तालुका, तारीख 13, जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांची नोंदणी करून त्यापैकी 30 जणांची पुणे येथील औंध रुग्णालयात, तारीख 11 ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी तपासणी करण्यात आली. यासाठी औंध रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे संस्थापक दीपक चव्हाण आणि अध्यक्ष अरुण शेरकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी UDID कार्ड, युनिक कार्ड एप्रिलपासून सक्तीचे करण्यात आले आहे. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्णबधीर, मुकबधीर, मतिमंद, अर्धांग, वायू आणि दिव्यांग व्यक्तीची तपासणी होत नाही, त्यामुळे त्यांना पुणे येथील औंध किंवा ससून रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागते. अनेकदा ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्यासाठी नंबर लागत नाही, युनिक कार्डसाठी वाट पाहावी लागती. तेथील जिल्हा रुग्णालयात कर्णबधीर, मुकबधीर, मतिमंद, पॅरालिसिस झालेल्यांची तपासणी होत नाहीत, त्यामुळे त्यांना पुण्यातील औंध किंवा ससून रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागते. हेलपाटे मारूनही काम होत नाही, त्यामुळे दिव्यांगांची होणारी परवड थांबवण्याच्या हेतूने तसेच एजंटमार्फत फसवणूक होऊ नये यासाठी शिबिराचे आयोजन करून ऑनलाईन प्रमाणपत्र तपासणीसाठी पुणे येथे नेण्यात येते. यासाठी अशोक घोटणे, शिवाजी वावळ, आयान पटेल, राजेंद्र भोसले, श्लोक शिंदे, संगीता मुळे, सुमित्रा घोडकर, प्रथम गुप्ता, ज्योत्स्ना वावळ, सुरेखा घोटणे, बेबीजान शेख, रिजवान शेख, मीना परदेशी, सुनील परदेशी, अजीम जमादार, अन्सार सौदागर उपस्थित होते. धन्यवाद.